राजकारणात त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला असं आहे की त्यांच्या ज्या दोन मुली आहेत त्या दोन जुळ्या मुली आहेत. आता जुळी मुलं म्हणल्यानंतर आपल्या काही वेगळ्या कल्पना असतात, खास माझ्या पण तशाच होत्या. तर त्यामुळे मी त्यांच्याशी जरा मुद्दाम संपर्क साधतोय आणि त्यांना मी आधी विचारतो की ताई आपल्या मुलींचे वय काय आहे आणि त्यांची नावं काय आहेत. नमस्कार. खूप जणांना माहितीच आहे मी, माझं नाव अपर्णा, मला दोन जुळ्या मुली आहेत, त्या 2.5 वर्षांच्या आहेत. 2 वर्ष 9 महिने म्हणूयात, 2.5 वर्षाच्या त्या डिसेंबर मध्ये झाल्या. हो, त्यांची नावं इवा आणि ईधा असं आहे. बरं, अपर्णा ताई, आम्हाला असं वाटतं नेहमी की जुळी मुलं म्हणजे अगदी एकसारखे दिसत असतील सगळी पूर्णपणे, तसं काही आहे का? दोन्ही मुली अगदी दिसायला एकसारख्या आहेत का? नाही, अजिबातच नाही. म्हणजे जुळ बायोलॉजिकली बघायला गेलं तर त्यांचे 2-4 प्रकार आहेत. की काही मुलं आयडेंटिकल ट्विन्स असतात जे अगदी सारखे दिसतात, आणि काही जुळे जे राहतात ते अगदी विरुद्ध असतात. म्हणजे त्या दोन वेगळ्या प्रेग्नन्सी असतात पण एकाच वेळेस राहिलेल्या असतात, म्हणून ह्या अगदी वेगळ्या दिसणाऱ्या आहेत. तर एवढा बदल आहे त्यांच्यामध्ये की अगदी त्या वेगळ्या दिसतात, अजिबात सारख्या दिसत नाही. ठीक आहे, पण मग त्यांचं जे वागणं आहे, वागण्यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतात का? सारखे आहेत, अगदी एकसारखे आहेत सगळ्यां दोघींचे? नाही, अजिबातच नाही. इधा इवा ह्या दोघी दिसायला जेवढ्या वेगळ्या आहेत तेवढे त्यांचे स्वभाव, त्यांची शरीरयष्टी, त्यानंतर त्यांच्या आवडी, ह्या सगळ्याच वेगळ्या आहेत. अगदी दोन टोकं आहेत त्या. कुठल्याही, हा, कुठलंही असं खूप साम्य नाही. आवडी अगदी, म्हणजे स्वभावच खूप वेगळे आहेत त्यांचे. एखादं उदाहरण सांगू शकाल? हा, म्हणजे 2-3 उदाहरणं सांगते की इधा जे दिसायला पण दिसत ते थोडं सांगते. इधा शरीरयष्टीनी जरा हेल्दी आहे, गुटगुटीत आहे, आणि इवा अगदी सडपातळ आहे. त्यानंतर इधाला निरीक्षण करायला खूप आवडतं. ती प्रत्येकाचं, प्रत्येक लहान लहान गोष्टींचं निरीक्षण करत असते आणि ती आपल्याला खुणवून दाखवत असते की अगदी 6-7-8 महिन्यांची असताना तिला स्टार, म्हणजे तारा आयडेंटिफाय झालेला, की ते ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार वरनं आम्ही दाखवला. मग ती कुठला पण स्टार शोधून तिला बोलता यायचं नाही, ती फक्त खुणवायची काय इथे स्टार आहे. म्हणजे अगदी टीव्ही चालू असताना तिथे स्टार प्रवाहाचा स्टार होता, तो पण तिने रांगत जाऊन दाखवलेला की आई तिथे स्टार आहे, स्टार असा असं असं करून. म्हणजे इतकी तिची निरीक्षण बुद्धी तल्लख आहे. आणि त्या विरुद्ध इवाला शारीरिक ऍक्टिव्हिटी खूप आवडतात. म्हणजे फिजिकल जे काही स्ट्रेचिंग आहे ह्या सर्व गोष्टी खूप आवडतात. तर ती 7-8 महिन्याची होती तेव्हापासून माझ्या मागे एक खिडकी दिसत असेल त्या खिडकीवरनं खाली उडी घ्यायची. अगदी 7-8-9 महिन्यांची असताना, म्हणजे तेव्हा ती जस्ट उभी राहायला लागली होती, तेव्हा ती गादीवरती उडी घ्यायची. तर तेव्हापासून ती आता खूप उंचावरनं पण उडी घेऊ शकते, ती खूप उंचावरती चढू शकते आणि अजिबात भीती नसते. त्या विरुद्ध इधाला हे आवडत नाही. म्हणजे उंचावरनं उडी घेणं ही सरळ सांगते ती की आई मला नाही जमणार, ते इवाचं काम आहे. म्हणजे ती उडी मारते पण तिला माहिती की हे मला आवडत नाही. तर इतके साधे बदल आम्हाला जाणवतात. म्हणजे अगदी असं प्रत्येक बाबतीत हे दोन वेगवेगळे प्रकार दिसतात तुम्हाला दोन्ही मुली? हो अगदी. धन्यवाद. हा, धन्यवाद. मला वाटतं तुमच्या बरोबर एकदा खूप वेगळं सेशनच घ्यावं लागेल आणि हे सगळं समजून. तर पालक मित्र हो, शिक्षक मित्र हो, आपला वेळ थोडासा आपल्याला सुचवतोय की आपल्याला आवर्त घ्यायला लागेल. खरं म्हणजे आपल्याला खूप अजून या पालकांशी बोलायला आवडलं असतं, पण आपण इथं जरा थांबतो आहोत. या सगळ्या तीनही पालकांच्या चर्चेमधनं एक गोष्ट नक्की आली की मुलं जशी आहेत तसा आपण त्यांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये काय आहे वेगवेगळं ते सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्याला खतपाणी घातलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. तर आपण या गोष्टीकडे लक्ष देऊयात आणि दोन मुलांची तुलना कधीही न करता त्यांना आपण छानपैकी वाढवूयात. मला वाटतं या ठिकाणीच आता आपण थांबणं इष्ट होईल. धन्यवाद.